दादा काय करतोयस तू? अगं मी एक छोटंसं मॉडेल तयार करतोय. आपले देशपांडे काका आहेत ना, ते नवीन घर बांधतायत. मग ते घर कसं दिसेल याचा अंदाज यावा म्हणून छोटंसं मॉडेल तयार करतोय मी. मग त्यांचं घर आपल्या घरापेक्षा मोठं आहे का? मोठं असं नाही, म्हणजे बघ ह्या चार खोल्या आहेत ना त्या साधारण आपल्या एवढ्याच आहेत. पण त्यांच्या घरा पुढे आणि मागे बऱ्यापैकी अंगण आहे आणि बाजूला थोडीशी जागा पण आहे. म्हणजे त्यांना खूप झाडं लावता येतील. हो बरोबर आहे. हे चार खांब कसले? हा हे खांब आहेत ना, ते घराभोवती जे तारेचं कुंपण घालायचं आहे त्याच्यासाठी जे खांब आहेत. तारेचं कुंपण घालायला काकांना खूपच लांब तार लागेल ना. किती तार लागेल त्यांना? हो तार खूप लागेल, पण किती लागेल हे मोजणं खूप सोपं आहे. अन्विता मला सांग हा आकार कुठला आहे? चौरस. बरोबर, म्हणजे घराच्या चारही बाजू सारख्या लांबीच्या आहेत. आता या चारही बाजूंच्या लांबीची बेरीज केली तर आपल्याला काय मिळेल? लागणाऱ्या तारेची एकूण लांबी. शाबास. आपल्याला ताऱ्याऐवजी दोऱ्यांनी या घराच्या मॉडेलच्या भोवती किती तार लागेल याचा अंदाज येऊ शकतो. बरं आता हा दोरा घेऊया. ठीक आहे, आता इथून या खांबापासून आपण सुरुवात करूया. हा याच्यावर बोट ठेव. हा हे बघ, ही एक बाजू, ही दुसरी बाजू, ही तिसरी बाजू आणि ही चौथी बाजू. हा आपण आता चारही बाजूनी दोरा फिरवून पुन्हा पहिल्या जागी आलो. बरोबर आहे. म्हणजे अशी चार खांबांभोवती जर तार फिरवली तर आपल्याला एवढ्याच लांबीची तार लागेल. एवढ्या मोठ्या घराला एवढीशी तार पुरेल? पण मुख्य दरवाजा किंवा गेट त्याला तर तार लागणारच नाही. नाही रे, तुम्हाला समजावून सांगायला म्हणून फक्त मी हा दोरा वापरलाय. हे घराचं मॉडेल आहे की नाही म्हणून त्याला एवढीशी तार किंवा दोरा लागलाय आपल्याला. प्रत्यक्षात घर आणि त्याच्या भोवतालचं कुंपण हे खूप मोठं असणार आहे आणि तेव्हा काकांना तारसुद्धा खूप मोठी लागेल. आता घराला बरीच लांब तार लागेल. किती तार लागेल हे मोजण्यासाठी एक सोपी पद्धत आहे. पण ते मोजायला खूप वेळ लागेल ना? नाही. अरे मला सांग ह्या पुठ्ठ्याचा आकार कसा आहे? चौरस, म्हणजे सगळ्या बाजू सारख्याच. शाबास, म्हणजे मग आता याची एक बाजू मोजायची आणि त्याला चारनी गुणलं की आपल्याला एकूण किती तार लागेल ते कळेल. अच्छा आत्ता कळलं. हो अरे जसं हे बघ, पुस्तकाच्या या बाजूला लांबी म्हणतात आणि या बाजूला रुंदी म्हणतात. बरोबर ना? या पुस्तकाची लांबी आणि रुंदी मोजली किंवा आपण आता कुंपणाच्या चारही बाजूंची बेरीज केली की त्याची परिमिती मिळाली. आत्ता बेरीज काढून आपल्याला जे मिळालं त्याला परिमिती असं म्हणतात. परिमिती म्हणजे एखाद्या बंद आकृतीच्या सगळ्या बाजूंच्या लांबींची बेरीज. पण दादा, एकेरी कुंपणातून गाय बकऱ्या नाही करणारात झाडांचा पाला खायला? अरे त्याचा बंदोबस्त करायचा असेल तर दुहेरी कुंपण घालायला लागेल. म्हणजे किती तार लागेल सांग बरं अन्विता? आपण मोजलेल्या चारही बाजूंच्या दुप्पट. बरोबर. बर आता मला या पुठ्ठ्यांची परिमिती काढून सांगा. ठीक आहे, ईशान तू हा पुठ्ठा घे, अन्विता तू हा पुठ्ठा घे. आता या पुठ्ठ्यांची परिमिती म्हणजे तुम्हाला जे मी दोरे दिले त्या दोऱ्यांची लांबी. ठीक आहे, मोजा. अरे तुझ्या दोऱ्याची लांबी माझ्या दोऱ्यापेक्षा जास्ती आहे. म्हणजे तुझ्या पुठ्ठ्याच्या चारही बाजूंची बेरीज माझ्या पुठ्ठ्याच्या चारही बाजूंपेक्षा जास्ती आहे. बरोबर, एकदम बरोबर. पण दादा जर दोरा नसेल तर?
दोरा नसेल तर एक काम करूया, तुझ्याकडे पेन्सिलचा बॉक्स आहे? हो, मला वाढदिवसाला नवीन मिळालेला. अच्छा, मग घेऊन ये ना तू. अरे ईशान, कपाटातला एक हँगर पण घेऊन ये. हा, एक बॉक्स तुला घे. आता ह्यातल्या पेन्सिलनी ह्याची परिमिती मोजून बघूया, चालेल? हा, सहा पेन्सिल. आणि तुला किती लागल्या पेन्सिल? चार पेन्सिली. हां, म्हणजे आता हे बघा, आपण पेन्सिलच्या रूपामध्ये आत्ता परिमिती मोजली, पण सगळ्यांच्या सोयीसाठी हे अंतर नसतं, त्यासाठी सेंटीमीटर किंवा मीटरमध्ये हे मोजतात. त्यासाठी आपण हे बघ, ही मोजपट्टी वापरू शकतो. ही पट्टी घे आणि मोज बरं. ही बाजू 18 सेंटीमीटर आणि ही पण बाजू 18 सेंटीमीटर, म्हणजे एकूण 72 सेंटीमीटर. बरोबर, शाबास. तिला दे आता. ही बाजू आहे 19 सेंटीमीटर आणि ही बाजू 35 सेंटीमीटर, म्हणजे सगळ्याची बेरीज 108 सेंटीमीटर. छान दादा, हा हँगर कशाला आणला? त्याची पण परिमिती काढता येते. हो अगं, हँगर म्हणजे त्रिकोणच आहे. हे बघ, या त्रिकोणाची पण परिमिती आपल्याला काढता येते. परिमिती म्हणजे सगळ्या बाजूंच्या लांबीची बेरीज. बरोबर. बरं, या त्रिकोणाची परिमिती मोजशील? हे घे. ही बाजू आहे 36 सेंटीमीटर आणि ही परत 20 सेंटीमीटर. ही 20 सेंटीमीटर, 20 सेंटीमीटर आणि 36 सेंटीमीटर, म्हणजे 76 सेंटीमीटर. शाबास. ए दादा, परिमिती अजून कुठे कुठे वापरतात? अरे बघ, ज्या ठिकाणी आपल्याला सगळ्या बाजूंचा उपयोग करायचा असतो ना, अशा ठिकाणी. म्हणजे बघ, अगदी एखादा आपला हातरुमाल असेल, त्याला सगळीकडून लेस लावायची असेल, तर त्याची परिमिती काढून आपल्याला लागणाऱ्या एकूण लेसची लांबी आपल्याला काढता येऊ शकते. किंवा एखादा खोका असेल, त्याला बाजूनी किती लांब पुठ्ठा लागेल ते परिमिती काढून ठरवता येऊ शकतं. बागेत आपण फिरायला जातो बघ, तिथे फिरण्यासाठीचा जो रस्ता असतो ना, त्याला एक फेरी मारून झाल्यावर आपण किती चाललो ते सुद्धा आपण परिमिती काढून मोजू शकतो. अरे दादांनी किल्ला केला होता ना, बाजूने विटांचं कुंपण पण केलं होतं. किती विटा लागतील हे पण परिमिती काढूनच ठरवलं असेल, दादांनी सांगितलंय मला. अरे वा, तुला आठवतो की दिवाळीतला किल्ला? हो, आम्ही छान रांगोळी काढली होती त्याच्यासमोर. दादा, आपण बागेतला चालण्याचा रस्ता आणि किल्ल्याभोवतीचं कुंपण असं चौकोनी नव्हतं, असं कसं तरी तिरकं होतं. त्याची परिमिती काढता येतेच की, सगळ्या बाजूंच्या लांबींची बेरीज करायची, मग त्या 3, 4 किंवा त्यापेक्षा जास्तही असू शकतील. परिमिती मोजण्यासाठी बंद आकृती हवी, बास. बरं, एक करतो. हे बघा, या पेन्सिल वापरून मी तुम्हाला दाखवतो. तीन काड्या.
हां, तर परिमिती म्हणजे एखाद्या वस्तूच्या किंवा आकाराच्या भोवतालचं अंतर. मग ते तुम्ही पेन्सिलनी किंवा दोऱ्यानी किंवा विटा लावून किंवा पट्टीनी सेंटीमीटरमध्ये मोजू शकता. कळलं? हां. बरं चला, आता मला ऑफिसला जायची वेळ झाली आहे, मी निघतो. पण तुम्हाला शाळेतनं दिलेला गृहपाठ पूर्ण करणार आहात ना? हां, ठीक आहे. चला चला, हे आपण उद्या पूर्ण करूया. चालेल? चला, निघतो मी. आपण काय शिकलो? चौरस, चौकोन, त्रिकोण आणि इतर बहुभुजाकृती आकृत्यांची परिमिती त्यांच्या सगळ्या बाजूंची बेरीज असते. करून तर पहा. एक, चित्रात आग पेटीच्या काड्या वापरून आकार काढलेत. काडी हे एकक वापरून परिमिती मोजून पहा. पहिल्या आकृतीची परिमिती 10 काड्या आहे. 2, या ग्राफ पेपरवर खूप छोटे चौकोन असलेल्या कागदावर काही आकृत्या काढल्यात, त्यांची परिमिती मोजा. परिमिती मोजण्याचे एकक रेषा मानूया. पहिल्याची परिमिती 18, 18 रेषा. तुमच्या वहीवर अशी आकृती काढा. मोजून झाल्यावर प्रत्येक वेळी अशी खूण करा. 3, असे आकार तुम्ही स्वतः काढा आणि मित्रांना आकाराची परिमिती मोजायला सांगा. 4, आलेखाचा कागद असेल तर ही आकृती काढा. पट्टी वापरून आकृतीची प्रत्येक बाजू सेंटीमीटरमध्ये मोजा आणि त्या लिहा. सगळ्या बाजू मोजून झाल्यावर परिमिती मोजा. 5, तुमच्या घरातील त्रिकोणी चौकोनी पृष्ठभाग असलेल्या 5 वस्तू निवडा. प्रत्येकाची परिमिती पट्टीच्या सहाय्याने सेंटीमीटरमध्ये मोजा. 6, टॅनग्रामच्या आकृत्या पुठ्ठ्यावर कापून घ्या. कापलेल्या आकृत्या वापरून या कृती करून बघा. सगळ्यात मोठा त्रिकोण तयार करा आणि त्याची परिमिती पट्टीच्या सहाय्याने मोजा. कुठलेही 2 आवडते प्राणी बनवा. हे प्राणी कागदावर उतरवून त्याची परिमिती काढा. आकृतीच्या मध्यभागी परिमिती दिली आहे, असलेल्या बाजूची लांबी काढा. Thank you.